शेतकरी कर्जमाफी ही काही काळासाठी उपाय म्हणून गरजेची आहे, पण खरंच दीर्घ काळासाठी कर्जमाफी हा उपाय नाही. शेतकऱ्यांना शेतीसाठी लय बखळ गोष्टीचा सामना करावा लागतोय हो. हे जागतिक तापमान वाढ, लय तापमान वाढले, आसमानी व सुलतानी संकटाची कमी नाही. कधी जास्त पाऊस येतोय म्हणून वाहून जाते, तर कधी कमी पाऊस येतोय म्हणून वाया जाते. आणि ह्या गोष्टीमुळे कधी कधी संपूर्ण हंगाम वाया जाते आणि शेतकरी डब घ्यायला येतो. म्हणून प्रत्येक 2-3 वर्षांना शेतकरी कर्जमाफीची मागणी करत असतो. पण कर्जमाफी खरंच याच्यावर उपाय का हो? कर्जमाफी केलीच पाहिजे, पण सरकारनं शेतीसाठी मूलभूत गोष्टी उपलब्ध करून दिल्या पाहिजे आणि शेतकऱ्याच्या शेतमालाला हमी भाव द्यायला पाहिजे आणि शेतकऱ्याची आर्थिक परिस्थिती सुधारली पाहिजे. तेव्हा आपल्या कृषीप्रधान देशात कर्जमाफीची आवश्यकता राहणार नाही किंवा गरज भासणार नाही. केव्हा? जेव्हा सरकार काहीतरी शेतकऱ्यासाठी वेगळ्या उपाययोजना करेल. तशा आजपर्यंत अनेक भारतात कर्जमाफी झाल्या नाही म्हणत नाही. भारतात पहिली कर्जमाफी ही हरियाणा सरकारनं 1987 साली दिली हो. आणि त्यावेळी हरियाणाचे मुख्यमंत्री चौधरी देवीलाल यांनी 10,000 शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं. तेव्हा रिझर्व्ह बँक आणि हरियाणा सरकार यांच्यामधील वाद झाला, कारण राष्ट्रीय बँका या रिझर्व्ह बँकेच्या आधिपत्याखाली काम करत असतात. तेव्हा हरियाणा सरकारने आरबीआय बँकेला न जुमानता शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावर सरकार ठाम राहिलं. या कर्जमाफीसाठी हरियाणा सरकारला तब्बल 227,51,00,000 रुपये एवढा खर्च आला. या कर्जमाफीचा लाभ 11,07,000 शेतकऱ्यांना झाला. हरियाणा सरकारने माफी दिल्यानंतर केंद्र सरकारला जाग आली. मग त्यांनी 2 वेळा शेतकरी सरसकट माफी दिली व राज्य सरकारने तब्बल 20 वेळा शेतकरी कर्जमाफी दिली. यामध्ये छत्तीसगड सरकारने अनुक्रमे 2012, 2016 आणि 2018 अशी 3 वेळा शेतकरी कर्जमाफी दिली. तर उत्तर प्रदेश सरकारने 2012 आणि 2017 साली शेतकरी कर्जमाफी दिली. तर महाराष्ट्र सरकारने 2017 आणि 2019 अशी 2 वेळेस कर्जमाफी दिली. तर बाकी इतर राज्यांनी 1 वेळेस शेतकरी कर्जमाफी दिली. शेतकरी हा सतत कर्जमाफीची मागणी करत असतो. कर्जमाफी यावर काहीतरी ठाम उपाय म्हणून केंद्र व राज्य सरकारने दोघांनी मिळून शेतीसाठी काही ठोस योजना आणल्या पाहिजेत आणि शेतकऱ्यांनी देखील नैसर्गिक परिस्थितीचा आढावा घेऊन पिकायची निवड केली पाहिजे. सरकारने शेतमालाला हमी भाव देऊन शेतमालाची खरेदी केली पाहिजे आणि ज्या प्रकारे हे बियाणं औषधं खतं याच्यावर जसा वस्तू सेवा कर लावला आणि त्या धर्तीवर त्याची विक्री सुसाट चालू झाली, त्याचप्रमाणे शेतमालाची खरेदी होणं गरजेचं आहे. भारतात इतर क्षेत्रांच्या तुलनेत कृषी क्षेत्राचा विकास होण्यासाठी सरकारनं ठोस पावलं उचलली पाहिजे तो आणि शेतकऱ्याला हमी भाव देऊन आर्थिक पाठबळ दिलं पाहिजे. तेव्हा कुठं शेतकरी सक्षम बनं अहो. म्हणून म्हणतो गाड्या हो, बोललं पाहिजे. आपण नाही बोललो तर आपले प्रश्न कसे करते सरकारला. अहो तुम्ही जरी नसतील बोलत तर तुमच्या मार्फत मी बोलतो. तुम्ही फक्त हे व्हिडिओ शेअर करा, हे त्या राज्यकर्त्यापर्यंत पोहोचला पाहिजे ना, त्याला कसे कळते ना आपले प्रश्न. हां, म्हणून शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा ते चॅनल. हां.